नमस्कार, पोळ्या प्रुडंट खोबरो। अर्जाचे छाननेचे पहिलेच दिसा टेन्शन, म्हापशा सुधीरा आड, मांद्र्या जिता आड, शिरोड्या दीपकाच्या अर्जाक हरकत। सुधीर जीत दनपार मेरेन, दीपक सांजे मेरेन क्लियर। स्क्रुटिनीचे बोवाळात प्रचार थंड। पणजे बीजेपीत उमेदवारी वेल्यान फूट म्हूण व्हायरल जाल्ले इन्व्हिटेशन कार्ड निमाणे फेक, सगळ्यांक खवदळ। दीपक म्हापशेकार सिद्धार्थ म्हणटा अजनेरी, एक्शन घेवपाची शिटकावणी। केंद्र सरकारान लोकांची कामां केल्ली ना, बीजेपीक मतां मारूं नाकात। गोंयचे लोकसभा वेंचणुकेंत देवनासतना सीपीआय सीपीआयएम दाव्या पक्षाचो मतदाराक भायल्यान उलो। ब्रिटिश स्कारलेट किलिंगाच्या गूढ मरणाची केस हुमकळी हायकोर्टात। सीबीआय वकिलाचो पत्तो ना, तारखांचेर तारखो दिवन निमाणे हायकोर्टाची प्रोसिक्युशनाक निर्णायक शिटकावणी। तिळारी कालव्याचे मेंटेनन्साक लागून 4 दीस पेडण्या उदक आसचे ना। 9 ते 12 एप्रील पेडण्या उदका पुरवण बंद। लोकांनी परिस्थिती कडेन जुळवून घेवचे, पीडब्ल्यूडीची भौशीक नोटीस। आणि गोय संतोष ट्रॉफी जिंकल्यावर झाली 10 वर्षां। अनुची सर्त खेळू गोयची टीम गेली लुधियानात। गोयच्या परफॉर्मन्साचेर नजर। उमेदवारी अर्जाच्या छाननीच्या पहिल्याच दिसा शिरोड्या म्हापशा मांद्र्या टेन्शन। शिरोड्या मोगोच्या दीपकाच्या अर्जाक हरकत। आदेशभराची सुनावणी घेऊन निमाणे सांजे ताका क्लियर केलो। एनसीपीचे बर्डेन म्हापशा सुधीराच्या अर्जाक, मांद्र्या जिताच्या अर्जाक सोपटेन हरकत घेतली। सुधीर जीत दनपार मेरेन क्लियर। लोकसभा विधानसभा पोटवेंचणूक मेळून उरले 32 अर्ज। उमेदवारी फाटी घेवंक सोमार मेरेन प्राज। स्क्रुटिनीचे बोवाळात प्रचार थंड। शिरोडेचो मोगो उमेदवार दीपक ढवळीकाराचो उमेदवारी अर्ज ना ना म्हणटा क्लियर झालो। दिसभर अर्जांचे सुनावणी फुडें फुडें वचत आशिल्ल्यान दीपक सांज मेरेन हुमकळत उरलो। म्हापशा काँग्रेसीचो सुधीर कांदोळकार आनी पेडण्या अपक्ष उमेदवार जीत आरोलकाराच्या अर्जांकूय हरकती आयिल्ल्यो। सुधीराच्या अर्जाक एनसीपीचे बर्डेन, जाल्यार जिताच्या अर्जाक दयानंद सोपटेन हरकत घेतिल्ली, तेवूय क्लियर जाले। काही डाउट्स आनी लिगल पिकअप सामके दिसले फॉर्म जे भरिल्लो मिशन करून, त्यानुसार आम्ही चितले की लिगल सेक्रेटरी आम्ही केली बरे एस्टॅब्लिश केली बरे, त्यानुसार आज दीस बरी हियरिंग झाले आणि नंतर मागीर फर्स्ट फेज सेकंड फेज एडजमेंट जाऊन आता निकाल आयला असा की फॉर्म इज ऑल राईट। पक्ष आज सुटणी जावपा वेळार तो सोपोवपाक खुबशे राजकारणी, मोठे मोठे राजकारणी त्यातून सहभागी झाले, पण मोगो पक्षाचे अस्तित्व आजपासून कोण सोपू शकू ना। आणि आज परत एकदा नवी दिशा ही मोगो पक्षाक मेळिल्ली आसा आणि ह्याच नवे दिशेन मोगो पक्ष फुडें मार्च करतलो। ते कोण विरोधक आसा त्यांना आज कळून चुकला की मोगो पक्ष सोपोवप ही साधी गोष्ट ना। सोपोवपाचो प्रयत्न भरपूर झाला आणि हातूत मोठे मोठे राजकारणी असा, मोठे मोठे गोयचे राजकारणी हातूत असतात, पण त्यांनी त्यांना हे शक्य झाले ना। आज आमचो मोगो पक्षा माध्यमातल्यान जो अर्ज भरिल्लो तो अर्ज आज इतक्या सकाळी 11:30 ते 6 नंतर ग्रहीत झाल्लो। ऑब्जेक्शन चड करून मर्जराचेर चड आर्ग्युमेंट झालो, कित्याक तुम्ही जाणात MGPचे 2 लेजिस्लेटर BJP'n मर्ज झाले आणि 2/3 असल्या कारणान ते मर्जराक मान्यता मेळटा आणि असो ऑब्जेक्शनाचा सूर आशिल्लो। म्हणजे त्यांचे कंटेन्शन आशिल्लं की जेव्हा 2/3 लेजिस्लेटर मर्ज झाले BJP'n त्यांना MGP पार्टी आणि अस्तित्वान उरली ना, आणि ही पार्टी जेव्हा अस्तित्वान उरली ना जाल्यार तो कँडिडेटही देऊ शकना इलेक्शना खातीर, बाय पोल जे शिरोडेचे आशिल्ले त्याच्या खातीर ऑब्जेक्शन देतात।
आणि हे मुद्द्याचे तसे करू येता काय ना ह्या मुद्द्याचेर आमचा युक्तिवाद झाला आणि तुमचं रिटर्निंग ऑफिसर त्याने त्यांचे ऑब्जेक्शन रिजेक्ट केलं. दुसरे म्हटल्यावर दुसरे ऑब्जेक्शन जे आशिल्ले ते ऑथरायझेशन प्रेसिडेंट ऑथरायज पर्सन जाऊक शकता पार्टीच्या वतीन काय ना. दुसरे म्हटल्यावर वर्किंग प्रेसिडेंट जो असा तो नॉमिनेशन पेपर साईन करू शकता काय ना पार्टी वतीन आणि तेही बी ऑब्जेक्शन रिटर्निंग ऑफिसरांक भायर उडयले. विधानसभा पोटवेंचणुकेक मांद्रेचे 5, शिरोडेचे 6, म्हापशेचे 9 अर्ज क्लियर झाले. लोकसभेक उत्तर आणि दक्षिण गोयचे 6 अर्ज क्लियर झाले. संजय बर्डे, सुधीर कांदोळकर, नंदन सावंत, शेखर नाईक, आशिष शिरोडकर, सुदेश असोटीकर. शिरोडा शिरोडा दीपक गवळीकर, संतोष सतरकर, महादेव नाईक, सुभाष शिरोडकर, योगेश पांडेपारकर, हरिचंद नाईक, मांद्रे जीत आरोलकर, दयानंद सोपटे, स्वरूप नाईक, मुक्ती आरोलकर, आणि बॉबी भाटकर. लोकसभा नरेंद्र सावंतकर, पोसाव कालदास वायंगणकर, एल्विस गोम्स, फ्रांसिस सर्विना, मयूर कणकोणकर, राखी नायक, डॉ श्रीपाद नायक, गिरीश चोडणकर, अमित कोरगांवकर, दत्तात्रय पाडगांवकर, भगवंत कामत, ऐश्वर्या सारगांवकर. उमेदवारी अर्ज फाटी घेऊन 8 एप्रिल मेरेन मुजत असा. ब्युरो रिपोर्ट, प्रुडंट. पणजे बीजेपीत उमेदवारी वेल्यान फूट पडल्या म्हणून व्हायरल झाले इन्व्हिटेशन कार्ड निमाणे फेक म्हणून कळ्ळे. ज्याच्या नावान इन्व्हिटेशन कार्ड व्हायरल झाले तो दीपक म्हापशेकारूच, ते फेक म्हणून सांगता. ही आजनेरी करतल्याचेर ॲक्शन जातली म्हणून आदलो आमदार सिद्धार्थ कुंकळकराची शिटकावणी. फेक इन्व्हिटेशन कार्डाचेर सिद्धार्थाचो फोटो वापरिल्लो. हे पळयात, बीजेपीच्या पणजे मंडळाच्या नावान सगळ्यांक व्हायरल झाले 8 एप्रिलाक नाराज बीजेपी कार्यकर्त्यांची महालक्ष्मी ट्रस्ट ऑफिसात मिटींग दवरल्या म्हणून सांगपी इन्व्हिटेशन कार्ड बीजेपीत घराणेशाही नाका. त्याग करपी सिद्धार्थ कुंकळकाराकूच पणजेची तिकेट मेळची म्हूण ह्या इन्व्हिटेशनाचो मतितार्थ. मात हे इन्व्हिटेशन कार्ड फेक म्हूण बीजेपी पणजे मंडळाच्या दीपक म्हापशेकारान बोवा जाले उपरांत क्लियर केले. जाणे कोणे हो प्रकार केला ताचेर कायदेशीर कारवाय जातली म्हूण पणजेचो आदलो आमदार सिद्धार्थ कुंकळकाराची शिटकावणी. इन्व्हिटेशनाचेर ताचो फोटो वापरिल्लो. जे कोणी केला डेफिनेटली लिगल ॲक्शन वील बी टेकन. पण हे अशे प्रकारे खं तरी मिसगायड करप, लोकांक दिशाभूल करप, हातून आमची पहिलीच्यान काँग्रेसी जग जाहीर असा. पहिलीच फेसबुकाचेर तांच्यो जवळ जवळ 800 पेजी पाकिस्तना कडल्यान ज्यो स्पॉन्सरशीप आयिल्ल्यो त्यो बॅन केल्या सोशल मिडियाचेर. आनी हे आतां ही कुकर्मा भायर येता. सो म्हाका दिसता डेफिनेटली इलेक्शन कमिशन शूड डेफिनेटली टेक अ सो मोटो एक्शन ऑफ दीस. वी वील ऑल्सो लॉन्च फॉर्मल कंप्लेन विथ द इलेक्शन कमिशन टू टेक स्ट्रिक्ट एक्शन. इलेक्शन कमिशनांनी सोशल मिडियाचो वापर हो एका रिस्पॉन्सिबल पद्धतीन कर म्हणू लागला. पण हांगा थोडे लोक हे ते सोशल मिडिया घेऊन खेळपाक लागल्या. डेफिनेटली तांकां दिसता तो आपल्या फुडले आपलो पराभव दिसता. काँग्रेसी खंय वाली ना, तीच तीच तोंडां सगळ्याक दिसता म्हूण बीजेपीचो थोमणो. सीन वन थिंग इज दे हॅव टोटली फेल्ड इन देअर कॅम्पेन. तोच तोच ग्रुप श्रीपाद भाऊ जेन्ना भोंवता त्यांना प्रत्यक्ष त्या कॉन्स्टिट्युएन्सीचे वोटर्स थंय असतात, त्या कॉन्स्टिट्युएन्सीचे लिडर्स थंय असतात. वेरज तांचो साऊथाचो जो उत्तरेक कॅन्डिडेट असा, म्हणजे तांकां कॅन्डिडेट सुद्धा मेळ्ळो ना नॉर्थ गोवा, साऊथाचो कॅन्डिडेट हाडून नॉर्थाक बसयचो पडलो. ताज्या बरोबर तीच टीम, तीच 10-15 वर्गां वचत थंय असता, कोणूच नवे स्थानिक थंयचे आसना. मोदीचे सभेची तयारी चालल्या, प्रचारक राष्ट्रीय फुडारी येऊपाचे असतात. राजनाथ सिंग, देवेंद्र फडणवीस, नितीन गडकरी
स्मृती इराणी हांचे टूर जावपाचे तारखो अजून हे जाऊ ना, कार्यक्रम एक दोन दिसांनी कळटलो। तुर्त आमचे सगळे कार्यकर्ते आणि सगळे हे पंतप्रधान मोदीची ही सभा असतली 10 तारखेक, तातून व्यस्त असा। प्रुडंटा खातीर तुकाराम मराठे। जुवारी पूल आयतारा 7 एप्रिलाक सकाळी 6 ते 9 मेरेन येरादारीक बंद आसतलो। हे दरम्यान पुलाची तंत्रीक चाचणी जातली। पूल बंद आसतना पणजे कुठ्ठाळे वटयां यो वच करतल्यांची गैरसोय जावची न्ही म्हूण पॅसेंजर आनी टू व्हिलरां खातीर आक्षी कुठ्ठाळे न्हंय मार्गार सकाळी 6 ते 9 मेरेन 5 फेरीबोटी घालतले। 3 वा 4 व्हिलरांक फेरीत एंट्री आसची ना अशी जाहीर कळोवणी PWD जारी केल्या। घेऊया एक कमर्शियल ब्रेक। केंद्र सरकारान कामां केल्ली ना, स्किमी लोकांमेरेन पाविल्ल्यो ना, लोकसभेक BJPक मतां मारची न्ही म्हूण CPI CPIM ह्या दाव्या पक्षांचो गोंयचे वेंचणुकेंतल्यान भायर रावन उलो। हे सरकार खंय सगळ्या विशयाचेर फेल, सरकार ठराविक उद्देजकांचे। BJP संघाचो मुक्ती लढ्यात मात्तूय हातभार ना आनी आतां खंय लोकांक लोकशायेचेर ज्ञानां सांगतात। CPIN गोंयांत लोकसभेक उमेदवार घाल्ले ना। हे जॉयंट प्रेस कॉन्फरन्स कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया आणि कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया मार्क्सिस्ट खंयच्याच फ्रंटाचेर या सरकारान एकूय आपली मांडावळ आणि एकूय येवजण लोकांपर्यंत पावयली ना। पण ह्या लोकांनी गेल्या 5 वर्सांक वातावरण दुशीत करून सोडून आज प्रत्येक मनीस जो आसा तो संकटांत सापडला। कम्युनिस्ट मुवमेंटाचेर जर विचार केला आसत राईट फ्रॉम प्रायर टू द फ्रीडम मुवमेंट आणि देर आफ्टर ह्या देशाक जर भरभराटी खातीर स्वातंत्र्या खातीर आणि त्याच्या उपरांत उदरगती खातीर जर काम केला असत तर आमच्यान छाती ठोकपणे म्हणपा येता कम्युनिस्टा सारखे कोणीच काम या देशाच्या वावरांत आजपर्यंत केल्ले ना। आज या देशात जे धुवरेचे वातावरण आयला तातूंत आम्ही कम्युनिस्ट जे डावे पक्ष असतात त्यांनी एक ठराविक आणि ठोस विचार केला की खंयच्याच हेतूत ह्या वेळार लोकांनी भारतीय जनता पार्टीच्या सरकाराक आणि त्यांच्या एलीक मतदान करपाचे ना। आज कामगार वर्गाचे कायदे जे असतात ते मोडून हिणी कामगार वर्ग म्हणटा ते हिंदुस्थानात तो सोपयलो। 1947 पासून 48, 49, 50 उपरांत रेगुलरली ह्या फ्रंटाचेर शालां पडटाली। रेगुलरली इवन 5 इयर्स बॅक 10 इयर्स बॅक ऑल्सो ह्या फ्रंटार सदांच प्रॉब्लेम आसतात। पूण ज्या भशेन गेल्या 6 महिन्यांक हेजो राजकीय फायदो घेवन जी मांडावळ हिंदुस्थानात चलल्या ही मांडावळ खूब सामान्य मनशाक उदरगती कडेन हाडपाचो वावर करपाची न्ही। अंटायर देशाची इकॉनॉमी अंटायर हें कांय कांय मोजक्यात भांडवलदारांच्या हातांत दिलां। 55 कॉर्पोरेट घराणी जी आसात ती आज हो देश चलयतात आनी आज इवन प्रत्येक मनीस जो आसा इफ यू टॉक एनीथींग अगेन्स्ट BJP इज अ एंटी नॅशनल। खंयच्याय पॉलिसी विरुद्ध उलयलो की बिकम्स अ एंटी नॅशनल। यू वॉन्ट फायंड सिंगल RSS पर्सन, यू वील नॉट फायंड सिंगल BJP पर्सन इन द फ्रीडम मुवमेंट ऑफ इंडिया अँड नाव डे टॉक ऑफ नॅशनलिझम। आज देशाच्या हेजेर ते चड मोठ्यान राजकारणांनी उलोवपाक शकतात। पण आमचो प्रत्येक मतदारा कडेन उलो आसा की डोंट वोट BJP अँड एलिस। दोन हजार 2008 ब्रिटीश स्कालेट किलिंगाच्या अनैसर्गीक आणि गूढ मरणाची केस 1-1 तारखो देऊन फक्त फुडें धुकलची पडटा म्हणून हायकोर्टाचे कळले। CBI आदोगादाचो पत्तो ना। वर्ष झाले ही केस निर्णायक सुनावणेक म्हणून येता आणि CBIचो आदोगाद ना म्हणून कोर्ट ती परत परत फुडें धुकलता। हे फावट कोर्टान आनी फुडें धुकलचे ना म्हूण शिटकावणी दिवन केस 10 एप्रिलाक दवरल्या। वर्स 2008 ब्रिटीश चली स्कारलेट किलिंगाची बॉडी दुबावीत अवस्थेन हणजुणा दर्यावेळेर मेळिल्ली। आपले चलयेक ड्रग्स घालून ताचेर बलात्कार आणि खून केला म्हूण स्कारलेटाची आवय फियोनान केस ब्रिटीश दूतावासाच्या पावण्यार लावन धरिल्ली। प्रकरण नॅशनल मिडियातूय बरेच तेप गाजले। CBIन चौकशे उपरांत
आरोपी सॅमसन डिसोजा आणि प्लासिदो कार्दोस कार्लेटाच्या मरणाक जबाबदार धरले, मात तो खून म्हणपाचो आरोप केल्लो ना. कितली वर्सांच केस चलोवन पणजे चिल्ड्रन्स कोर्टान निमाणे दोनूय आरोपींक 23 सप्टेंबर 2016 सगळ्या आरोपांतल्यान मुक्त केले. ह्या निकालाक सीबीआयन हायकोर्टात आव्हान दिले. एक वर्ष झाले ही केस कितलेशेच फावट निर्णायक सुनावणे खातीर हायकोर्टात येता, मात सीबीआयचो वकील येना जाल्ल्यान हायकोर्टाक परत परत केस फुडें धुकलची पडटा. आतां परत निर्णायक सुनावणेक म्हूण कोर्टान 10 एप्रिलाक तारीख दवरल्या. हे फावट केस आनीक फुडें धुकलचे ना म्हूण हायकोर्टान स्पश्ट केला. प्रुडंटा खातीर सिनियर रिपोर्टर मुकेश कुमार. तिळारी कालव्याचे मेंटेनन्साक लागून 4 दीस पेडण्या उदक आसचें ना. 9 आनी 10 एप्रील 2 दीस मेंटेनन्साक लागून तिळारी कालव्यातली उदका पुरवण बंद आसतली. ताका लागून 9 ते 12 एप्रील मजगती पुराय पेडण्या तालुक्यांत उदका पुरवण मर्यादीत. लोकांनी परिस्थिती कडेन जुळोवन घेवचें म्हूण PWD शुक्रारा भौशीक नोटीस जारी केली. कालव्याचे मेंटेनन्साचें काम 2 दीस आसतलें, उदका पुरवण 4 दीस बंद. ह्या कालव्यातल्यान असनोड्या आनी चांदेल उदका प्रकल्पाक उदका पुरवण जाता. 5 खेप संतोष ट्रॉफी जिखपी गोंय अंदूची राष्ट्रीय फुटबॉल सर्त खेळूंक शुक्रारा लुधियानांत गेले. निमाणे खेप गोंय 2009 ही सर्त जिखिल्लें. 10 वर्सां जालीं ह्या दसकांत गोंयचो फुटबॉल बरोच हारला. अंदू गोंयान आदलो आंतरराष्ट्रीय डिफेंडर डेंपोचो स्टार समीर नायकाच्या मार्गदर्शनान टीम उभारल्या. अनुतरी गोंय संतोष ट्रॉफी टायटल हाडून सुधारिल्ल्या स्तराचो स्टेटमेंट करता काय म्हूण नजर. 10 वर्सां उपरांत ह्या वर्सा तरी गोंय परत संतोष ट्रॉफी राष्ट्रीय फुटबॉल सर्त जिखतले काय हो प्रश्न सगळ्यांच्या मनान आसा. 2009 लास्ट संतोष ट्रॉफी गोंयान जिखिल्ली. उपरांत 2017 यजमानपद करतना फायनलींत 32 खेप वचतात बेंगला आड गोंय हरिल्ले. अंदू आदलो इंटरनॅशनल आनी धेंपोचो आदलो स्टार डिफेंडर समीर नायकाच्या कोचिंगा खाला पंगड तयार झाला. पंजाबात जावपी ह्या सर्तींत गोंय ग्रुप एत 8 एप्रिलाक सर्विसीस आड, 12 तारखेक दिल्ली आड, 14 तारखेक ओडिशा जाल्यार 16 तारखेक मेघालय आड खेळटले. प्रत्येक ग्रुपाचे विनर आनी रनर अप क्वार्टर फायनलीत पावतले. ब्युरो रिपोर्ट प्रुडंट. हे बुलेटीन हांगा सोंपता. ह्यो खबरो तुमकां प्रुडंट ॲप, ट्विटर, फेसबूक आणि प्रुडंट वेबसाईटचे लाईव्ह मिळतात. प्रुडंटाक फॉलो करीत राहत. नमस्कार.